हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. मी प्रकेत आज तुमच्यासोबत ते चित्र शेअर करणार आहे जे चित्र काढत असताना मला हे यूट्यूब चॅनल सुरू करण्याची आयडिया आली होती. हे चित्र मी गेल्या वर्षीच्या सप्टेंबर महिन्यातच काढलं होतं. तर चित्र सुरू होताच तुम्ही पाहिलं असेल की हे कम्प्लिटली ब्लॅक अँड व्हाईटमध्ये, कारण मला व्हॅल्यूज सोबत खेळायला आलं होतं. डार्क आणि ब्राईट व्हॅल्यूज ह्या काही स्ट्रोक्समध्ये, तर काही ठिकाणी दोन व्हॅल्यूज मर्ज करून जे वेगवेगळे आकार साकार करता येतात ना, त्यातच चित्रकलेची खरी मजा आहे. म्हणजे ॲटलिस्ट माझ्यासाठी तरी मला ही प्रोसेस खूप आवडते आणि यु नो खूप सॅटिस्फाईंग वाटते ही प्रोसेस. खरं तर मी खूप पूर्वीपासून टाइमलॅप्स व्हिडिओजचा फॅन आहे. यु नो ॲरन ग्रिफिन, ब्लॉब, बोरो दांटे, जो आता बोरो ड्रॉइंग ह्या नावाने चॅनल चालवतो, ह्या सगळ्यांची टाइमलॅप्स व्हिडिओज आणि ट्युटोरियल्स मी खूप आधीपासून फॉलो करत आलो आणि त्यातूनच मी बरंच काही शिकलो आहे डिजिटल पेंटिंगविषयी आणि अजूनही शिकतो आहे. तर ह्या चित्राविषयी सांगायचं तर असं की हे जे आता तुम्ही ब्लॅक अँड व्हाईट पाहताय ना हे चित्र, आणि जे तुम्ही सुरुवातीला पाहिलं ते ब्ल्यूइश कलरचं चित्र, ह्याच्यात खूप फरक आहे ऑब्व्हियसली. तर हे जे तुम्ही पाहताय ते ओरिजिनल चित्र आहे आणि जे ब्ल्यूइश वर्जन तुम्ही सुरुवातीला पाहिलं आणि एंडला सुद्धा पाहाल ते ह्याचं सेकंड वर्जन आहे. माझ्याकडे त्याचं रेकॉर्डिंग नाही आहे, पण हे चित्रामध्ये माशाचा जो संपूर्ण शेप आहे, त्याचं जे टेक्स्चर आहे, त्याच्यावर पडलेला जो लाईट आहे, आणि अर्थात ऑस्कर फिशचं खासियत असलेला तो जो ऑरेंजिश येलोइश बेल्ट्स आहेत, त्याच्यावर ती जी डिझाईन आहे ना, ही मला खूप आकर्षित करत होती आणि त्यासाठीच मी हे चित्र पहिल्यांदा काढत होतो. तर लाईव्ह पाहत असताना ऑस्कर फिश माझ्या डोळ्यात तोच रंग भरला होता आणि म्हणून मी बाकी सगळं काही ब्लॅक अँड व्हाईट ठेवलं आणि अर्थात व्हॅल्यूज आवडणं हे दुसरं रिझन आहेच. तर तुम्हाला हे चित्र कसं वाटतंय हे मला कमेंटमध्ये तुम्ही कळवा. पण त्यासोबत तुम्हाला जर ह्याची एच डी क्वालिटीमध्ये प्रिंट हवी असेल तर ती माझ्या फेसबुक पेजवर तुम्हाला डाउनलोड करता येईल. तर मित्रांनो, आजच्यासाठी एवढंच. नवीन नवीन चित्र आणि वेगवेगळ्या गोष्टी मला ह्या चॅनलवर अपलोड करायच्या आहेतच, पण तुम्हाला काय आवडेल ह्या चॅनलवर पाहायला ते सुद्धा तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. पण सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. थँक्यू सो मच मित्रांनो. प्लीज 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 लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.